हत्तूरेवस्तीमधील वीरभद्रेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं वीरभद्रेश्वर आणि कालिका देवी मंदिराचा कळसारोहण सोहळा 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलाय. वीरभद्रेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं वीरभद्रेश्वर आणि कालिका देवी मंदिराचा कळसारोहण समारंभ हत्तुरे वस्ती इथं बुधवारी 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मंद्रुपचे रेणुक शिवयोगी शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य सान्निध्यात होणार आहे. बुधवारी पहाटे 5 ते सकाळी 8 पर्यंत रुद्राभिषेक, होमहवन, कळसपूजा होणार आहे, तर दुपारी 12 वाजता सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली. ओम नम शिवाय नगर म्हणून एक विभाग आहे, त्या ठिकाणी वीरभद्रेश्वर कालिका देवीचा मंदिर आहे. त्या मंदिराच्या भोवती भाविक लोक, गरीब लोक आहे पण भावनिक लोक आहे. ते लोकांनी सर्व मिळून दरवर्षी न चुकता यात्रा महोत्सव करत असतात आणि घर घर सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे हेल्प घेऊन हे सर्व कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रसाद जेवण करत असतात. असे ह्या संदर्भामध्ये वीरभद्रेश्वर मंदिराचे एक विशेष प्रोग्राम त्यांनी आयोजन केलेलं आहे सर्वांनी मिळून. ते म्हणजे कळसारोहणाचा कार्यक्रम. ते कळसारोहणाचा कार्यक्रम सतस्वर ब्रह्मा रेणुक शिवयोगी शिवाचार्य महास्वामी हिरेमठ मंद्रुप यांच्या सान्निध्यामध्ये ते कार्यक्रम आयोजन होणार आहे. या पत्रकार परिषदेला पंच कमिटीचे सुरेश वंदाले, राजकुमार नंदे, परमेश्वर गुब्ब्याट, गुरुनाथ अचलारे आदींची उपस्थिती होती.